मंगेश केशव पाडगावकर। पाडगावकरांचा जन्म 10 मार्च 1929। त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषा विषयात एमए केले। ते काही काळ मुंबईच्या रुया महाविद्यालयात मराठी भाषा विषयही शिकवत होते। काही कवींची गाणी कधीही लिहिली गेली असली तरी ती सतत वयाच्या कुठल्याही टप्प्यावर लक्षात राहतात। मंगेश पाडगावकर हे त्यातलेच एक कवी। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असा बेभान हा वारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, अशी बरीच त्यांची गाजलेली गीते आजही सगळ्यांच्या तेवढीच लक्षात आहेत। धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यांसारख्या अनेक कविता संग्रहांमुळे ते तर अबालवृद्धाचे लाडकेच झाले होते। आज म्हणजे दिनांक 30 डिसेंबर 2015 वयाच्या 86व्या वर्षी पाडगावकरांनी जगाचा निरोप घेतला आहे। सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा, असा जगण्याचा गुरुमंत्र देणाऱ्या कविवर्याला अखेरचा सलाम। राष्ट्रीय मराठीकडून मंगेश पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली।